हरिओम, माझं नाव ज्योती रमेश पगारे. मी तळेगाव केंद्रातनं बोलते. माझा एक छोटासा अनुभव मी सांगू इच्छिते माझ्या मुलाबद्दल आलेला. पहिल्या लॉकडाऊनमध्ये माझ्या मुलाचं खूप डोकं दुखत होतं. एवढं डोकं दुखत होतं की बापरे, सांगायलाच नको. सारखं म्हणायचं, मम्मी माझं डोकं दुखतं, मम्मी माझं डोकं दुखतं. मी दोन डॉक्टरांना दाखवलं, प्रायव्हेट डॉक्टरांना. तर ते म्हणले MRI करावं लागेल, नाही तर CT स्कॅन करावं लागेल. तर आम्ही खूप घाबरलो घरामध्ये. तर आता काय करायचं, नाही का? तर मग ठरवलं की पुण्याचं, कुणीतरी आम्हाला सांगितलं पुण्यात असे असे डॉक्टर आहे, तिथं घेऊन जा. तर आम्ही घेऊन गेलो, तिथं घेऊन गेलं. आणि शेजारचे म्हणत होते असे, म्हणजे शेजारी आजूबाजू बाया असतात ना, का नको ग ते करू, तिथं लहान मुलांना खूप भीती असते, आतमध्ये घातलं की मुलं घाबरून जातात, नाही का असं. आणि बाहेर मग ते हे नाही होत, हे होणार माझं. मग आम्ही दोघं घेऊन गेलो. तर 10-15-20 मिनिटांनी मुलगा माझा बाहेर आला आणि मला चक्क म्हणतो की मम्मी काहीच वाटलं नाही आतमध्ये, असं एकदम छान वाटत होतं, गार गार वाटत होतं, असं असं माझा मुलगा मला सांगत होता. आणि मग आम्हाला 20 मिनिटं तिथं बसायला सांगितलं की आता तुमचा रिपोर्ट येईलच, आणि तो घ्या आणि मग जा तुम्ही. तर 20 मिनिटं आम्ही तिथं बसलो. तर 20 मिनिटांनी रिपोर्ट आला. तर काय, तर काहीच नाही त्याच्यात, काहीच निघालं नाही. डॉक्टर म्हणले अजिबात घाबरायचं गरज नाही तुम्हाला, काहीही झालेलं नाही, या मुलाला तुम्ही घरी घेऊन जा आणि त्याला शाळेत पाठवा. आम्ही एवढे घाबरून गेलो होतो. हा एक माझा पहिला अनुभव. आणि आता मी दुसरा सांगते माझा. तर कामाच्या बाबतीत माझ्या लॉकडाऊनमध्ये सगळ्यांची कामं गेलेली, तर घरी कशी परिस्थिती झालेली. मी एका माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि तिला म्हणलं मला कामाची खूप गरज आहे, नाही का बाप्पू कुरपेनी, जर माझं काम होत असलं तर सांग. माझं शिक्षण एवढं नाहीये, 7वी शिकलेली. ती म्हणती कंपनीमध्ये 10वी आणि 12वी घेतात. तर माझा भाऊ म्हणला जर बाप्पू याच्या याने होत असलं तर बघ. तर मी गेले घेऊन आणि माझं झालं ना तिथं काम त्या कागदावर. तर मी आज 1 वर्ष झालं तिथं जॉब करते, मला 10,000 पगार मिळतोय तिथं. आणि मी आज माझं घर खूप छान चालू शकते, माझ्या 2 मुलांना, आम्ही दोघं, आम्ही खूप छान आहेत. बापू यांचा खूप आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागे. आणि लॉकडाऊनमध्ये इतकं लोकांचं नाही का ऐकायला मिळत होतं, यांना हे झालं, यांना ते झालं. आणि आम्ही 4 लोक, आम्हाला केसाला सुद्धा बापूंनी धक्का नाही लागून दिला. एवढं बाहेर पडून सुद्धा सुखरूप घरी यायचो आम्ही. सगळं बापूंनी जसं सांगितलं तशी रोजची माझी कंटिन्यू उपासना चालू असते. एवढे सांगून मी इथं थांबते. हरिओम, श्रीराम अंबन.